नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 5 एकोती समयी उत्तम कांबळे लिखित हा पाठ पाहणार आहेत। पाठाचे लेखक असणारे उत्तम कांबळे हे पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित, तसेच साहित्य निर्मितीसाठी देखील त्यांना वेगवेगळे पुरस्कार भेटलेले आहेत। उत्तम कांबळे यांचा जन्म आहे 1956 मराठीमध्ये, आणि त्यांची साहित्य संपदा उपलब्ध आहे, त्यापैकी रंगमाणसाचे, कथा माणसाच्या, कावळे आणि माणूस, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथा संग्रह प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे। आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिलेला आहे। प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, पाठ अभ्यासत असताना पाठाचे लेखक, त्यांच्याविषयी थोडीफार माहिती आणि त्याचबरोबर पाठ कशामधून घेतला गेलेला आहे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं। पाठामध्ये प्रसिद्ध समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय आपण करून घेणार आहे। समाजामध्ये आपण बघतो की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक समाजसुधारक, देशभक्त, क्रांतिकारक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि तेव्हा कुठे भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। पण भारत नुसता स्वातंत्र्य होऊन चालणार नव्हता, तर त्यासाठी भारतीय समाजामध्ये जे पराकोटीचं अज्ञान होतं, कमालीचं दारिद्र्य होतं, हे सगळं दूर करण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले होते। किंवा शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यासाठी कित्येक शिक्षणतज्ज्ञ समाजसुधारकांनी देखील प्रयत्न केलेले होते, आणि त्यापैकीच एक असणाऱ्या अनुताई वाघ यांच्या कार्याची ओळख आपण या पाठाच्या माध्यमातून करून घेणार आहेत। पाठाला सुरुवात करूयात आपण। काय म्हणतात लेखक, तर काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात आणि पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात। आता आपण बघतो ही पहिल्या प्रकारची माणसं झाली। दुसरं पाहतोय आपण, काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेतात। आता या प्रस्तुत ओळीमधून समाजामधील तीन प्रवृत्तीची माणसं आपल्याला पाहायला भेटतात। त्यापैकी पहिली म्हणजे काही माणसं वादळं झेलतात म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये ज्या अनेक अडचणी येतात, संकटं येतात, त्याचा खंबीरपणे सामना करतात आणि पुढे कित्येक जणांना मार्गदर्शन करतात। आणि म्हणून लेखक म्हणतात की काही माणसं वादळं झेलतात आणि पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात, तर काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात म्हणजे जीवनामध्ये एखादं संकट आलं की त्या संकटाने पार उद्ध्वस्त होऊन जातात। आणि त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारची माणसं असतात की काही माणसं वादळं पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेत असतात, म्हणजे दुसऱ्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटावर त्यांनी कशा प्रकारची मात केली याच्यामधून देखील प्रेरणा घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करत असतात। मग प्रस्तुत पाठामध्ये आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसवाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल। म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारी संकटं पचवून अनेक कित्येक लोकांना त्यांनी स्वतःच्या सावलीमध्ये एक प्रकारचं विकासाचा मार्ग दाखवून दिलेला आहे किंवा प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे, अशा प्रकारच्या अनुताई वाघ होत्या। आणि म्हणून लेखक म्हणतात की डहाणूजवळ असणाऱ्या या कोसवाडची टेकडी म्हणून ओळखला जाणारा जो आदिवासी भाग होता, या आदिवासी भागामध्ये त्यांनी ज्ञानयज्ञ तेवत ठेवण्याचे, आदिवासींसाठी ज्या आदिवासी अनिष्ट प्रथा, परंपरा, अनिष्ट रूढी, अज्ञान यांनी ग्रासलेला असतो, ज्या जीवनावश्यक सुविधा देखील त्यांना व्यवस्थित मिळत नाहीत, किंवा शिक्षणापासून किंवा समाजाचा जो प्रवाह असतो या प्रवाहापासून कितीतरी पाठीमागे पडलेला, दूर असणारा असा हा आदिवासी समाज। आणि अशा ह्या आदिवासी समाजामध्ये ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका अनुताई वाघ यांचा पहिल्या श्रेणीमध्ये समावेश करावा लागेल। तर आता आपण बघतो की बाकीच्या समाजासाठी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे फार
अवघड गोष्ट नसते, पण ज्या काळामध्ये शिक्षणाचा लवलेश नाही, जीवन कसं जगावं हे देखील त्या समाजाला माहीत नाही, अनिष्ट प्रथा परंपरा यांना चिटकून रासणारा हा जो वर्ग होता, या वर्गामध्ये जाऊन त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसताना त्यांच्यासाठी त्यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयीचं प्रेम निर्माण करणं किंवा शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हे खूप अवघड काम अनुताईंनी स्वतःचं असणारं सातत्य किंवा स्वतःच्या कामावर असणारी अपार निष्ठा, समाजाविषयीचं असणारं प्रेम यांच्या माध्यमातून त्यांनी ते शक्य करून दाखवलेलं आहे. बा पुढं आपण पाहतोय की शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश आपल्याला पहिल्या श्रेणीमध्ये करावा लागेल. त्यांच्या निधनाने कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. आता आपण बघतो की एखाद्या माणसासोबत सहवासानं त्यांच्यासोबतचे जे आपलं नातं निर्माण झालेलं असतं, जवळीक निर्माण झालेली असते आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक मायेचं प्रेमाचे बंध निर्माण झालेले असतात आणि अशाच प्रकारे आयुष्याची महत्त्वाची असणारी 50-60 वर्षे जेव्हा अनुताईंनी या आदिवासींमध्ये त्यांच्या विकासासाठी घालवली आणि घालवली असताना त्यांच्यामधल्याच एक होऊन त्या जगल्या. की पाठाला जे शीर्षक दिलेलं आहे, एक होती समयी, समयी असं अनुताई वाघ यांना संबोधलेलं आहे. तर मग समयीचा असणारा जो प्रकाश असतो त्याच्यामध्ये झगमगाट नसतो किंवा त्याच्यामध्ये देखावा नसतो, बगबगीतपणा नसतो, तर एक सौम्यपणा, शीतलता, त्यांच्या सहवासात येणाऱ्यामध्ये येणाऱ्याला मिळणारा जो एक समाधान असतं, सौम्यपणा असतो, आपलेपणा असतो, हे सगळं आदिवासींना अनुताईंच्या सहवासामधून अनुभवायला भेटलं. आणि जेव्हा अनुताईंचं निधन झालं तेव्हा लेखक म्हणतात की त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. बा आपण बघतो की आदिवासी समाज हा समाजाच्या प्रवाहापासून खूप पाठीमागे राहिलेला असा हा घटक होता आणि त्यांच्यामध्ये जाऊन कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना त्यांच्यासाठी काम करणं खूप कठीण किंवा खूप अवघड काम होतं आणि ते काम लीलया किंवा सहजपणे अनुताई वाघ यांनी केलेलं होतं आणि म्हणून त्यांच्या निधनानंतर जणू काय आपल्याच घरामधल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचं निधन व्हावं अशा प्रकारचं दुःख या आदिवासींना झालेलं होतं. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. आता आपण बघतो की व्रतस्थ जीवनाची अखेर झाली असं का लेखक म्हणतात, तर सगळ्यात महत्त्वाचं अनुताईंनी हे जे कार्य हातामध्ये घेतलेलं होतं अविरतपणे या आदिवासींसाठी, त्या शिक्षणाचा जो ज्ञानयज्ञ त्यांनी तेवत ठेवलेला होता त्याच्यामध्ये एक प्रकारचा व्रतस्थपणा होता. म्हणजे हातामध्ये घेतलेलं काम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवलं आणि म्हणून लेखक म्हणतात की त्यांच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली, म्हणजे शेवट झाली. आता आपण व्रत घेतल्यानंतर बघतो ते व्रताचं अगदी आपण काटेकोरपणे पालन करतो, अगदी तशाच प्रकारे अनुताई वाघ यांनी या शिक्षणाचं कार्य काटेकोरपणे त्याचा शेवटपर्यंत प्रसार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. मग थोर शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं जीवन एकूणच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. आता आपण बघतो ताराबाई मोडक या देखील खूप मोठ्या प्रसिद्ध अशा शिक्षणतज्ञ म्हणून ओळखलेल्या जातात आणि यांच्या सहवासात वाढणाऱ्या अनुताईंच्या जीवनावर देखील ताराबाई मोडक यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या वृत्तीचा प्रभाव असलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि म्हणूनच अनुताईंच्या जीवनामध्ये त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख संगम त्यांच्या जीवनामध्ये झालेला आपल्याला पाहायला भेटतो. बघा सगळ्यात महत्त्वाचं आपण कोणाच्या सोबत राहतोय याच्यावरून आपल्याला मध्ये त्यांच्यामध्ये असणारे बरेचसे गुण येतात आणि म्हणून म्हटलं जातं की बाबा आपण कोणासोबत उठतोय, कोणासोबत बसतोय, कोणासोबत मैत्री करतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं, कारण मैत्रीमध्ये एकमेकांवर एकमेकांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव पडलेला असतो. जसं इथं अनुताई वाघ यांच्या व्यक्तिमत्वावर ताराबाई मोडक यांचा खूप मोठा प्रभाव पडलेला होता आणि म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये या तीन त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुंदर मिलाप झालेला होता.
व त्याच्यानंतर अनुताई वाघ यांचं थोडंसं वैयक्तिक जीवन आपण पाहणार आहेत. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये अनुताई वाघ यांनी काम सुरुवात केलेली होती. अनुताई वाघ यांचं थोडंसं वैयक्तिक माहिती पाहत असताना आपल्याला लक्षात येतं 17 मार्च 1990ला त्यांचा जन्म झाला आणि 17 सप्टेंबर 1992ला त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे हा 1910 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा काळ येतो आणि त्याच्यामध्ये भारतीय समाजामध्ये बालविवाह, सतीप्रथा, विधवा विवाहाला बंदी अशा प्रकारच्या अनेक अनिष्ट प्रथा होत्या आणि त्याच प्रथेचा एक उदाहरण म्हणून या ठिकाणी आपल्याला अनुताई वाघ यांच्याकडे पाहता येतं. ज्या वयामध्ये खेळण्याचं, फुलण्याचं, बागडण्याचं वय असतं आणि या वयामध्ये वयाच्या केवळ लहानपणीच त्यांचा बालविवाह झालेला असतो आणि विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच इवल्याशा अणूच्या कपाळावरील कुंकून येतीनं कायमचं पुसून टाकलं. बा मुळात 13व्या वर्षी म्हणजे अगदी लहान वयामध्ये त्यांचा विवाह झाला. लग्न म्हणजे काय हे समजायच्या अगोदरच केवळ 6 महिन्यातच त्यांच्यावर विधवा होण्याची किंवा त्यांच्या कपाळावरील कुंकू नियतीनं म्हणजे दैवानं पुसून टाकलं. आता कपाळावरील कुंकू पुसले जाणे म्हणजे या वाक्यप्रचाराचा अर्थ पाहत असताना आपण पाहतोय की पतीला मृत्यू येणे किंवा विधवा होणे आणि अशा प्रकारे 6 महिन्यातच एक विधवेचं असणारं जीवन किंवा खूप मोठा आघात अणुताईंवर झालेला होता की त्या काळामध्ये एवढ्या लहान वयामध्ये अशा प्रकारच्या दुःखाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. भातुकलीचा खेळ मोडला पण छोट्या अणूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतो की भातुकलीचा खेळ असं का म्हटलं या अणुताईंचं लग्न त्यांचं वैधव्य यांना. तर आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये जे मुलींचे खेळ असायचे झिम्मा, फुगडी, भातुकली, भातुकली म्हणजे लुटूपुटीचा असणारा खोटा खोटा संसार, अगदी तशाच प्रकारचे संसार अणुताईंच्या वाट्याला आलेला होता आणि म्हणून त्याचं वर्णन करताना उत्तम कांबळे म्हणतात की भातुकलीचा खेळ मोडला पण छोट्या अणूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये काही लोक असे असतात की छोट्या छोट्या दुःखाला कुरवाळत बसतात. तर या ठिकाणी आपल्याला अणुताईंचं उदाहरण आपल्याला समोर ठेवता येते की बाबा एवढं मोठं दुःख आलं तरीसुद्धा त्या दुःखानं खचून जाणाऱ्या पिचून जाणाऱ्यापैकी अणुताई नव्हत्या आणि म्हणून म्हटलं जातं की कोलमडून म्हणजे जीवन उद्ध्वस्त करून टाकणारं हे जे दुःख होतं, त्यांच्यावर झालेला आघात होता, तो त्यांनी खंबीरपणे पचवलेला होता. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अणुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या टाकल्या त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतो की या ठिकाणी जीवनामध्ये येणारं जे संकट असतं त्या संकटाकडं संकट न म्हणून न पाहता ते आपल्या विकासासाठी, आपल्या जीवनामध्ये आपली परीक्षा घेण्यासाठी, आपल्याला खंबीर करण्यासाठी आलेलं आहे असं म्हणून जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर आपण त्या संकटावर मात करू शकतो किंवा त्या संकटाला खंबीरपणे सामोरं जाऊ शकतो. अगदी तशाच प्रकारे अणुताईंनी या संकटामधून मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या आणि त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. मग आता या संकटामधून बाहेर येण्यासाठी त्यांनी काय केलं, तर त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. आता सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी स्वतःचं असणारं जे शिक्षण होतं ते शिक्षण पूर्ण केलं. मग पूर्ण करत असताना त्यांनी कसं पूर्ण केलं, बाहेरून अभ्यास करून त्यांनी अगोदर स्वतः पदवी मिळवली. म्हणजे आपलं जे अपूर्ण आहे शिक्षण ते शिक्षण अगोदर त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे याच्यावरून सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये लक्षात येतं की शिक्षण आपल्या प्रगतीसाठी किंवा आपल्या उन्नतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला शिक्षणाकडे बघण्याचा जो अनास्थेचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलला पाहिजे की शिकून कुठं कोणाचं भलं झालं आहे. बरेच जण म्हणतात की आम्ही एवढं शिकलो तर आमच्या शिक्षणाचा कुठं उपयोग झाला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण आणि पोट भरणं या दोन्हीची जी आपण समाजानं घातलेली सांगड आहे ती सांगडच मुळात चुकीची आहे. शिक्षणामुळं जीवनाचा विकास होतो हा दृष्टिकोन आपण त्याच्याकडं शिक्षण घेत असताना तो ठेवला पाहिजे. जसं अणुताईंनी बाहेरून अभ्यास करून त्यांचा असणारी पदवी
पूर्ण केली। पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी काय केलं की ताराबाई मोडक यांच्या सहवासात आल्या आणि त्यांच्याच संस्थेमध्ये समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलं। तर हे स्वीकारत असताना त्यांनी सुरुवातीला ताराबाई मोडक यांच्या बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास त्यांनी प्रारंभ केला आणि इथून त्यांच्या शिक्षण कार्याला किंवा समाजसेवेच्या कार्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते की कोसबाड तालुका डहाणू जिल्हा ठाणे या आदिवासी भागामध्ये त्यांनी आपल्या या सुरुवातीच्या कार्याला एक शाळेत एक कार्यकर्ती म्हणून त्यांनी सुरुवात केली। बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून त्यांनी आपल्या कामाला प्रारंभ केला। त्यानंतर ताराबाईंच्या निधनानंतर त्या या संस्थेच्या संचालक बनल्या, म्हणजे ताराबाईंच्याच प्रभावामुळं या दुःखामधून त्या देखील बाहेर आल्या, स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि ताराबाई मोडक यांच्याच बालग्राम शिक्षा केंद्र या संस्थेअंतर्गत त्यांनी काम करायला सुरुवात केली, कार्यकर्ती म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक बनल्या। म्हणजे एखादा व्यक्ती जर काम प्रामाणिकपणे करत असेल, स्वतःच्या कामावर त्याचं स्वतःचं प्रेम असेल, तर तो व्यक्ती कशा प्रकारे स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या दुःखाचा बाऊ न करता, स्वतःच्या दुःखाला कुरवाळत न बसता इतरांचं जीवनसुद्धा कसं प्रकाशित करू शकतो हे अनुताईंच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं। ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे विशाल अशा वटवृक्षामध्ये रूपांतर केलं। सगळ्यात महत्त्वाचं आता इथं असं आपल्याला का बरं म्हटलं आहे लेखकाने किंवा ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे विशाल अशा वटवृक्षामध्ये रूपांतर केलं। तर सगळ्यात महत्त्वाचं की सुरुवातीला या कोसबाडची टेकडी म्हणून जो आदिवासी भाग ओळखला जात होता या ठिकाणी अगदी खूप छोट्याशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी यांनी काम सुरू केलेलं होतं, पण आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजाच्या क्षेत्रामधून किंवा त्या ठिकाणी शिक्षणाचं जे काम आजच्या जोमानं चालू आहे त्याचं जर आपण रूपांतर पाहिलं तर खरोखरच अनुताई वाघ यांनी केलेल्या कार्याची ओळख आपल्याला याच्यामधून पटू शकते। वा वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र, सातत्याने नवनवे प्रयोग हे त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती। काम करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, अगदी तशाच प्रकारे या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अनुताई वाघ यांनी सतत या शिक्षणासारख्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा उदासीनता येऊ नये, त्यांना या शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी आणि म्हणून त्यांनी त्याच्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना राबवल्या। शिक्षणासाठी त्यांनी वेगवेगळी क्षेत्रदेखील अवलंबली आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती। म्हणजे काम एकच करायचे, जसं आपण बघतो घरामध्ये आई भाजी बनवताना एकच भाजी असते पण ती वेगवेगळ्या पद्धतीनं बनवते आणि जेणेकरून ती मुलं आवडीनं खातील याचा विचार करते, अगदी तशाच प्रकारे शिक्षणामध्ये देखील त्यांनी सातत्यानं नवनवे प्रयोग किंवा वेगवेगळ्या कल्पना अवलंबलेल्या आपल्याला पाहायला भेटतात।